सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लुटुपुटूचा खेळ सुरू आहे। भाजपाला आपल्याला पाहिजे तसा विरोधक हवाय, ईडीची चौकशी लावणे हे त्याचंच उदाहरण आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीनं रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत केली। जिल्ह्यामध्ये आपण पाहताय पुलाचा आणि खोतांचा प्रश्न फार मोठा प्रलंबित प्रश्न या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण पाहतोय की इथे पुन्हा एकदा कोचशाही उदयासी ठिका त्या जागा जमिनी प्रकल्पाच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी ज्या परचेस केलेल्या आहेत ह्या जागांचा परचेस करणारा मालक कोण बोलतो बोलवितं धना कोण हेसुद्धा आपल्याला माहिती आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अनेक प्रोजेक्टच्या नावाखाली प्रकल्पाच्या नावाखाली ज्या जागा गिलकृत केलेल्या आहेत मला वाटतं ते वैयक्तिक स्वार्थापोटी केलेले आहेत। आमचा लढा कुल आणि खोत त्याच्यापेक्षा आम्ही कुलांच्या सोबत राहणार आहोत आणि हा प्रामुख्याने इथं प्रश्न आहे। आपण पाहता इथला असणारा रत्नागिरी जिल्ह्याचा एअरपोर्ट आपण कित्येक वर्ष प्रलंबित पाहतोय कुठे गेला? महाराष्ट्रातले सगळेच एअरपोर्टचे प्रश्न सुटतात पण रत्नागिरी इथले सुटतो का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। इथल्या मच्छीमारांचा प्रश्न आहेच की त्यांना काही नियोजन आहे का? आपण इथे मच्छीमारामध्ये फार मोठं आंदोलन झालं पण त्याच्या पाठीशी सरकार उभं राहिलं का? तर नाही। आता इलेक्ट्रॉनिक बोट आणि छोट्या बोटी म्हणजे उपासमाराची वेळ कोणा आली? छोट्या बोटीवरती आलेली आहे। म्हणजे मोठी बोट आहे ती गब्बर म्हणजे अतिशय राजकीय संबंधातून त्यांना फंड दिला गेला आणि त्यांनी बोट घेतली पण छोट्या छोट्या व्यावसायिक जे कोळी बांधव आहे इथला जो मच्छीमार आहे म्हणजे ह्याला असणारा उपासमाराची वेळ आणणारे जबाबदार कोण? तर ते सुद्धा आपण विचार केला पाहिजे की सर्वात मोठ्या संख्येने असणारा कोळी बांधव हा उपेक्षित राहत आलेला आहे। आता कोळी असेल त्याच्यामध्ये मुस्लिम लोक सगळे अदर कास्ट सगळे ओबीसी बांधव त्या मच्छीमाराचा म्हणजे प्रमुख व्यवसाय शेतीप्रधान आता म्हणतो आपण हा देश आहे पण खऱ्या अर्थाने कोकणातली परिस्थिती पाहतो आपण इथला काजू इथला आंबा एक्सपोर्ट झाला पाहिजे पण एक्सपोर्ट कोणी केला पाहिजे तर शेतकऱ्याला कशा पद्धतीने पिलवलं जातं हा एक इथे प्रश्न आहे। इथला काजू आपण त्या शेतकऱ्याला प्रवृत्त करतो का? आपण पाहतो म्हणजे माळराना टेकडा टाईप फार जमीन आहेत मग झाडे लागवा झाडे जगवा तर झाडे कुठले लावतो आपण ज्याच्यापासून काहीच उपयोग नाही। आपण झाडे लावा झाडे जगवायच्या निमित्ताने शेतकऱ्याला दिलं की 100 काजूची झाडं ने 100 आंब्याची झाडं ने आणि ती लागवड कर आणि त्याचं उत्पन्न मिळव तुम्हाला वाटतं तशा पद्धतीचं सरकारचं नियोजन आहे? नेमकं धोरण कुठलं? झाडे लावा कुठली लावा? निर्गिलीची झाडे लावा कुठली लावा? म्हणजे ज्यांच्यापासून काही शेतकऱ्याला फायदा नाही जागा शेतकऱ्याकडे आहे पण मला वाटतं नियोजन फार अभाव आहे इथे असणारा। या सगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये मला वाटतं लोकसभेच्या अगोदर जाहीर सभेच्या निमित्ताने आपण सगळ्यावरती स्पर्श केले पुन्हा आम्ही या स्थानिक प्रश्नावरती सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे इथल्या शेतकऱ्यांचा प्रकल्पाचा याच्यावरती आम्ही फोकस करणार। राज्यातील ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे। संघप्रमुख मोहन भागवत यांनी सुतोवाच देताच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक जी आर काढला त्या राजपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण कमी केलं। स्थानिक स्वराज संस्थेमधील ओबीसींच्या 105 जागा कमी करून भाजप आणि संघ परिवारांना असं दाखवून दिलेलं आहे की राज्यातील देशातील मागासवर्गीयांनी राज्याच्या राजकारणामध्ये लुडबुड करायची नाही अशा पद्धतीनं वातावरण सध्या भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये तयार केलेलं आहे। ज्या पद्धतीनं जम्मू आणि काश्मीरमधील जनतेला 370 हे कलम विशेष अधिकार होता त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मागासवर्गीय लोकांसाठी 340 कलम हे विशेष अधिकार आहे। 340 कलमानुसार देशातील ओबीसी बांधवांना ओबीसीचं आरक्षण आहे आणि ते आरक्षण त्या ओबीसी आरक्षणाला म्हणजे 340 कलमाला देशामध्ये संविधानिक दर्जा नसल्यामुळं कोणतंही राज्य सरकार किती वेळाही कितीही प्रमाणामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये फेरबदल करत आहे। NT विजय NT SBC आणि नुकतंच जाहीर झालेलं मराठा आरक्षण हे देखील ओबीसी आरक्षण कपात करून देण्यात आलेलं आहे। 370 जास्त जात समूह 52% जास्त लोकसंख्या असलेल्या ओबीसी बांधवांना आज जेमतेम 10-12% आरक्षण राहिलेलं आहे आणि जर पुन्हा भाजप सरकार सत्तेमध्ये आलं राज्यामध्ये तर राज्यातील उर्वरित ओबीसींचं आरक्षण देखील कमी करू शकतं अशी परिस्थिती भाजप सरकारनं दाखवून दिलेली आहे आणि जर ते महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण संपूर्णपणे रद्द करण्यात यशस्वी झाले तर देशामध्ये जिथं जिथं भाजपचं सरकार आहे त्या त्या राज्यामधलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येऊ शकतं। म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना आज रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतोय की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या हक्काचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आणावा आणि आपलं आरक्षण आणि संरक्षण टिकवावं। धन्यवाद।
महाराष्ट्रामध्ये 288 जागावरती बहुजन आघाडी आपले उमेदवार उभा करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला वंचित बहुजन आघाडी एवढा मजबूत पक्ष कोणीही नाही. फक्त मीडियामध्ये किंवा प्रचारामध्ये आमचे लोक कमी पडत असतील, पण सर्वात जास्त असणाऱ्या 52% लोकांना 50%पेक्षा जास्त उमेदवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ह्या विधानसभेला देणार आहे. अगदी 288 उमेदवारांची यादी तयार आहे. टप्प्याटप्प्याने परवाच 22 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. आज किंवा उद्या उर्वरित 101 लोकांची यादी जाहीर होईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या संबंधितले मुद्दे जे आहेत ते दीपक पाऊंचे स्थानिक आहेत. बरेचसे पदाधिकाऱ्यांनी इथले स्थानिक मुद्दे केंद्रीय कार्यालयाकडे दिलेले आहेत आणि ते सर्वच्या सर्व मुद्दे हे जाहीरनाम्यामध्ये येतील. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.